कोरोनाच्या काळात ठाणेकरांना मालमत्ता कर भरण्यास सुलभ व्हावं या उद्देशानं ठाणे महापालिकेनं मोबाईल व्हॅनचा आधार घेतला. त्यानुसार मागील 1.5 महिन्यात 370 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून त्या माध्यमातून 46 लाखांचा मालमत्ता कर वसूल झालाय. नागरिकांना त्यांच्या दारातच मालमत्ता कर भरता यावा यासाठी आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या मोबाईल व्हॅनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. करदात्याच्या दारी जाऊन कर वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यानं स्मार्ट कर संग्रह प्रणाली ही मोबाईल व्हॅन तयार केली आहे. ती पूर्णतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रमाणकानुसार असून संगणक, प्रिंटर आणि त्याकरता लागणाऱ्या सर्व सुविधा तसंच ऑपरेटर, ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकही त्यात आहेत. याबाबतचा सर्व खर्च बँक ऑफ महाराष्ट्रनं केलाय. या व्हॅनद्वारे एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मालमत्ता कर वसूल करायचा असल्यास ती त्या प्रभाग कार्यालयाकडे पाठवण्यात येते. या व्हॅनद्वारे करदात्यांनी देयकाची मागणी केल्यास ते सुद्धा देण्यात येते. यामध्ये मालमत्ता कर रोखीने, धनादेश, धनाकर्ष अथवा डेबिट कार्ड, ATM कार्डनं देखील भरण्याची व्यवस्था आहे. पावती देण्याची व्यवस्थाही व्हॅनमध्ये करण्यात आली आहे.